साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांना उमेदवारीची प्रतीक्षाच असल्याचं कळतंय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन देखील भाजपनं नाव जाहीर न केल्यानं त्यांची नाराजी आहे. तर महत्वाची बातमी उदयनराजे भोसलेंच्या संदर्भात, साताऱ्यामधून उदयनराजे भोसले यांना अद्यापपर्यंत तरी उमेदवारी जाहीर केलेली नाहीये. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन देखील भाजपनं नाव जाहीर न केल्यानं आता उदयनराजे समर्थकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.